माझे मिस्टर API विष्णू राठोड, मुंबई पोलीस. ऑन ड्युटीमुळे त्यांचं निधन झालं. आज ते शहीद झाले. जगावं तर कोणासाठी, कशासाठी, हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. मॉडेल्स म्हटलं की लगे लोकांच्या भोवया उंचवतात, अरे आता ही मॉडेलिंग करणार. आज मी प्राऊड फील करते की मी महाराष्ट्र पोलीस नाही तर इंडिया पोलिसांना साऊथ आफ्रिका इथे जाऊन रिप्रेझेंट केलं आणि त्यांचा स्वाभिमान अभिमान गाजवला. असं म्हणतात की एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. माझ्या यशामध्ये माझ्या पतीचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांची स्वप्न घेऊन मी आज वाटचाल करत आहे आणि आज एक यशस्वी म्हणून मी आपल्यासमोर उभी आहे. नमस्ते, जय सेवालाल. मी अनिता राठोड. आज आपल्यासमोर एक हाऊसवाईफ ते मॉडेलिंग आणि आज एक प्रोड्युसर म्हणून मी तुमच्यासमोर माझी एक कहाणी सांगणार आहे, त्यासाठी उपस्थित झालेली आहे जस्ट टॉकमध्ये. मी एक सर्वसामान्य घरातली सर्वसामान्य स्त्री, ज्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की आपला एक छोटासा संसार असावा, एक गोडसं मूलबाळ असावं, आणि त्याचप्रमाणे माझ्याही जीवनात घडत होतं. मला हवा होता एक पोलीसपती, तसाच जोडीदारही मिळाला. आणि माझ्या जीवनामध्ये सुख हे सर्वात जास्ती होतं, कारण की मला हवी नको असलेली प्रत्येक गोष्ट तो पूर्ण करायचा. आणि हे प्रत्येकांनाच हवं असतं की आपल्या नवऱ्याने आपल्याला विचारावं, आपल्यावर प्रेम करावं. तर त्याप्रमाणे माझं जग अगदी सुरळीत चालू होतं. आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना एक कर्तृत्ववान पुरुष आणि एक जबाबदारी पोलीस म्हणून ते पोलीस खात्यामध्ये कार्यरत होते. आणि त्यांचा गोड स्वभाव, सर्वांना मिळून मिसळून घेणे हा त्यांचा एक प्लस पॉईंट होता. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते नेहमी म्हणायचे, कुठलीही परिस्थिती येवो, कुठलाही संकट येवो, त्याला सामोरे जायला शिकायचं. तर मी प्रत्येक क्षणी त्यांच्याकडून हे शिकत गेले. पण मला माहिती नव्हतं की माझ्यासोबत त्यांची शिकवण ही पुढे जाणार आहे. ते सर्वांना सांगायचे की प्रत्येक संकटांना मात करून तुम्ही पुढे जा, पण आज ती वेळ माझ्यावरच आली होती. असं म्हणतात ना, सुखी संसारामध्ये एक वादळ येऊन गेलं आणि माझ्या संसाराची पूर्ण उद्ध्वस्त झालं, तुम्ही म्हणाल का? तर माझे मिस्टर API विष्णू राठोड, मुंबई पोलीस. ऑन ड्युटीमुळे त्यांचं निधन झालं. आज ते शहीद झाले. ते गेल्यानंतर जो माझा जगण्याचं, जे मला जगायचं होतं, जो संसाराची स्वप्न पाहिली होती, ती सर्व अधुरीच राहिली. का? तर प्रेम करणारा मुलगा माझा पती निघून गेला. ज्यावेळेस माझे मिस्टर एक्सपायर झाले त्यावेळेस माझ्या पोटामध्ये 9 महिन्याचं बाळ होतं आणि 2 छोटी छोटी मुलं. ज्यावेळेस माझा मुलगा जन्माला आला त्यावेळेस त्याच्या वडिलाचं छत्र त्याच्यावरती नव्हतं. जगावं तर कोणासाठी, कशासाठी, हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर, कारण की सर्व जग माझं त्याच्याभोवतीच होतं. त्यांना सांभाळणं, त्यांची वेळ पाहणं, कारण की पोलीस म्हणलं की खूप सारं वर्किंग करून आल्यानंतर आपला नवरा टेन्शनमुक्त कसा राहील आणि समाजाची सेवा कसा करेल यावरती माझा भर होता. पण अचानक संसारातनं साथ सोडल्यानंतर मला जगण्याची अजिबात इच्छा राहिली नव्हती. मी तसा प्रयत्नही केला, कारण की का जगावं हा खूप मोठा प्रश्न होता. खूप प्रेम करणारा नवरा निघून गेला, त्यानंतर सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. आणि 5 दिवसानंतर मी ज्यावेळेस शुद्धीवर आले त्यावेळेस माझ्यासमोर माझे आई वडील आणि सासू सासरे उभे होते. आणि त्यांनी फक्त मला एकच प्रश्न केला की अनु, तो तर त्याच्या इच्छेने नाही गेला, त्याला देवाने बोलवलं म्हणून तो गेला. तो तुझ्या नशिबाचा भाग आहे, पण तू हाताने का करतेस ह्या तुझ्या चिमुरड्यांकडे बघ आणि जे तुम्ही दोघांनी पाहिलेले स्वप्न आहेत ते पूर्ण कर. असं त्यांचे वाक्य ऐकून त्यांच्या डोळ्यातले तर अश्रू थांबतच नव्हते. मग त्या दिवशी विचार केलं, मी काही जरी केलं, मी जरी मेले तर मी त्याच्याकडे नाही जाणार, तर नक्कीच मी त्याचे स्वप्न तरी पूर्ण करू शकते आणि मी त्याला प्राऊड करून दाखवीन, अशी मनामध्ये जिद्द निर्माण केली आणि माझी वाटचाल चालू केली.
माझं गाव सोलापूर, मुळेगाव तांडा. तांडा म्हणलं की खूप छोटंसं खेडं, त्यामध्ये उदरनिर्वाहासाठी काहीच नाही करता येत. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि कम्प्युटर टायपिंग असल्यामुळे माझा विचार होता की मी पुण्यामध्ये जाऊन एखादी छोटासा जॉब करावा आणि त्यातनं उदरनिर्वाह करून मुलांचं, सासूसासऱ्यांचं उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून मी पुण्यामध्ये येण्याचा निर्णय घेतला. कारण की पुणे ही एक अशी सिटी आहे जिथं तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे जसं जॉब म्हणा किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही कराल तर ती यशस्वी होऊ शकते, अशा सिटीमध्ये मी पुण्यामध्ये आले. आणि माझ्यासमोर एक चॅलेंज होतं की मला काहीच माहिती नव्हतं, कारण की मी घरापुरतीच लिमिटेड होते, कधी बाहेर पडले नव्हते, कधी कुणाशी मिळणं जुळणं नव्हतं, त्यामुळे सगळं काही शून्यातनं निर्माण करायचं होतं. पुण्यामध्ये येऊन मी एक जॉबसाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणून प्रत्येक ठिकाणी इंटरव्ह्यूज दिले, पण त्यातूनही निराशाच हाती येत होती. कारण की आज इतकी बेकारी वाढली आहे, त्यामध्ये मीही एक बेरोजगार आले तिथे. तर त्या दिवशी मी एज्युकेशन डिपार्टमेंटला एक इंटरव्ह्यू देऊन आला होता. मग त्या दिवशी कळालं, मला एक कॉल आला, मॅडम तुम्ही जॉबसाठी जॉईनिंग करत आहात. एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असतं तर फक्त 12,000 रुपये पेमेंट असते. माझी 3 मुलं, सासू सासरे यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी फक्त 12,000 रुपये हे माझ्यासाठी कधीच पुरणार नव्हते. कारण की पुण्यासारख्या सिटीमध्ये राहायचं म्हटलं की रेंट आलं, बाकीच्या गोष्टी आल्या, तर त्यासाठी मी काय करावं हा खूप मोठा विचार होता माझ्या मनामध्ये. पण ते करत असताना माझ्या पतीने, जो आवडीने मला DSLR कॅमेरा आणून दिलेला होता, त्या DSLR कॅमेराकडे एक क्षण नजर गेली आणि वाटलं चला फोटोग्राफी हा एक क्षेत्र आहे की ज्यामधून मी माझा उदरनिर्वाह करू शकते जॉब करत असतानाही. कारण की ज्यावेळेस बड्डे पार्टीज, कुठलेही कार्यक्रम असतात तर त्या संध्याकाळच्या वेळेस असतात, तर मग मी माझा कॅमेरा घेतला. कॅमेरामधलं प्रोफेशनल नॉलेज काहीच नव्हतं, म्हणून मी एक प्रोफेशनल कॅमेरावाल्याकडे जाऊन सगळं प्रोफेशनली काय असतं ते सगळं शिकून घेतलं आणि माझा उदरनिर्वाह त्यातून स्टार्ट झाला. पण म्हणतात ना, एक क्लिक आपकी नसीब बदल देत आहे, तर त्याप्रमाणेच माझंही झालं. फोटोशूटसाठी आम्हाला ब्रँड शूटसाठी बोलवण्यात आलं होतं. मॉडेल आली नाही तर का नाही आली, तर ट्रॅफिक होती, काय गोष्ट घडली माहिती नाही. पण तिथे सर्व मुलांमध्ये मी एकटीच मुलगी होती, तर मग मॉडेलिंगसाठी फोटोशूट करायचा होता आणि तिथे मला सांगण्यात आलं की अनु तू बस, तर तुझं शूट करूया. पण मग मी म्हटलं, अरे वेडेबिडे आहात का, मी काय मॉडेल दिसते, मी सर्वसाधारण आहे आणि मला साधीच राहू द्या. पण त्यांचं म्हणणं होतं की नाही, आज मॉडेल नाही आहे तर आपल्याला हे शूट करायचंच आहे. आणि फेस हा माहिती नव्हता कोण मॉडेल येणार आहे, त्यामुळं मला तिथे बसवण्यात आलं आणि फोटो क्लिक करण्यात आले. मी आत्ताच म्हणलं एक क्लिक, तर त्याचप्रमाणे घडलं की माझे फोटो अप्रतिम आले. मलाही माहिती नव्हतं की मी इतकी छान दिसते, तू फोटोजन्य आहेस, सगळ्यांचे कमेंट येऊ लागले, त्यामुळे एक विश्वास वाढला की अरे खरंच मी खूप छान दिसते. आणि सर्व मित्रांनी आग्रह केला की नाही अनु, तू तर जे घर चालवण्यासाठी तुझी धडपड चालू आहे, तर हे कॅमेरा घेऊन तू तर फोटोग्राफी करच, पण त्यासोबत मॉडेलिंग क्षेत्रामध्ये करिअर आहे, पैसा आहे, नाव आहे, तर तू तेही कर. पण मॉडेलिंग क्षेत्राबद्दल जर ऐकलं, मॉडेल्स म्हटलं की लगे लोकांच्या भोया उंचवतात, अरे आता ही मॉडेलिंग करणार, छोटे छोटे कपडे घालणार. पण मी आज ठामपणे सांगू इच्छिते की मॉडेलिंग क्षेत्र हे फक्त छोटे कपडे घालणं नाही, तर तुम्हाला त्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. ज्वेलरी मॉडेलिंग आहे, साडी मॉडेलिंग आहे, तुम्ही खूप काही करू शकता त्यामध्ये. तर मग मी ठरवलं की नाही, आपल्याला ह्यामध्ये करिअर करायचं आहे. त्यासाठी मी पाठपुरावा केला, मला काहीच नॉलेज नव्हतं, यूट्यूब गुगल हे सर्च करून मी सर्व माहिती मिळवली. तर मला कळालं की ब्युटी पेजंटमधून आपण लोकांपर्यंत जाऊ शकतो, तर म्हणून मी ब्युटी पेजंटसाठी ऑडिशन दिले खूप ठिकाणी. मुंबईमध्येच एक ऑडिशन झालं माइलस्टोन इंटरनॅशनलसाठी, त्यावेळेस मी तिथं ऑडिशन देऊन गेले. कारण की तिथे हजारोच्या संख्येमध्ये ऑडिशनसाठी आलेले होते, त्यामध्ये माझा निभाव लागेल असं मला वाटलंच नव्हतं. म्हणून मी घरी आले, परत 5-6 दिवसांनी फोन आला त्यांचा, मॅडम तुमचं सिलेक्शन झालेलं आहे इंटरनॅशनल सिंगापूरसाठी. माझी खुशी अगुणित झाली होती, कारण की नॅशनल लेवलसाठी आपल्याला निवडण्यात आलं तर असं काय पाहिलं त्यांनी. कारण की मॉडेलिंग क्षेत्र म्हटलं की फसवणूक खूप होते, तर माझं असं म्हणणं होतं की नाही, फसवणूक होत असेल तर आपल्याला ते टाळून आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे.
म्हणून मी थोडीशी एन्क्वायरी केली, पोलीस ऑफिसरांना कॉल लावला, त्यांनीही मला तिथनं प्रतिसाद दिला की नाही मॅडम, हे जे काय तुम्ही करताय तर ते सर्व परीने सुरक्षित आहे, तर तुम्ही जाऊ शकता. पण आता आलं आई वडील सासू सासऱ्यांना सर्वांना सांगणं की मी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये जात आहे. पहिलं तर पप्पा आई सासू सासरे सर्वांनी नाही हा नाकारच दिला, कारण की मला जायचं होतं साता समुद्रापलीकडे सिंगापूर. फक्त नाव ऐकलं होतं, कधी विचारही नाही केला होता की प्लेनमध्ये बसून मी कधी साता समुद्रापलीकडे जाईन. पण आईवडिलांना आणि सासूसासऱ्यांना विश्वासात घेतलं आणि सांगितलं की यातून असं आहे, जर मी यशस्वी नाही झाले तर पुन्हा मी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये नाही जाणार. आणि त्यावेळेसच मुख्यमंत्री फडणवीस मॅडमचा इंटरव्ह्यू ऐकला होता की त्याही मॉडेलिंग क्षेत्रात काम करतात. आईवडिलांना व्हिडिओ क्लिप दाखवली, मुख्यमंत्र्याची बायको करते तर मग मी का नाही, तुम्ही मला फक्त सपोर्ट करा असं सांगितल्यानंतर सर्वांनी मला सपोर्ट केला आणि जाण्याची परवानगी दिली. तिथे गेल्यानंतर मी ज्या बंजारा कम्युनिटीमध्ये आहे, आमचा कॉस्च्युम आहे जो घागरा. महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे घागरे आहेत, साडी आहे, पण मला रिप्रेझेंट करायचं होतं तिथे ट्रॅडिशनल ड्रेस. जो महाराष्ट्रामध्ये खूप सारे समाज आहेत त्यामध्ये बंजारा समाजही आहे, त्यांचा घागरा पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनातनं वाव येतं, तोच मी तिथे रिप्रेझेंट केला. ज्यावेळेस मी रॅम्पवरती चालत होते तर तिथे सर्वांच्या टाळ्यांचा कडकडाट चालू होता, तर त्यावेळेस वाटलं की नाही, आज मी अचीवमेंट पार केलेली आहे, इथून जिंकून जाऊ या न जाऊ. पण तिथून परत आल्यानंतर जो समाजाचा प्रतिसाद होता किंवा बाकींच्यांचं म्हणणं होतं की तू मॉडेलिंग क्षेत्र जाऊ नको, जी पाय खेचणारी होती, त्यांनीच माझं टाळ्या वाजून स्वागत केलं. तर आज मला अभिमान वाटतो की मी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करत आज यशस्वीरित्या जात आहे. आणि त्यानंतर मला आणखीन एक कॉल आला की मॅडम, तुम्ही ग्लोबल वर्ल्डसाठी तुमची निवड झाली आहे. त्यावेळेस तर अगदी जग माझंच झालेलं होतं, कारण की त्या फील्डबद्दल आता माहिती होती खूप साऱ्या, पूर्ण जगातून तिथं 36 सुंदऱ्या आलेल्या होत्या. त्यामध्ये आज माझं टफ कॉम्पिटिशन होतं, कारण की मी इंडियाला रिप्रेझेंट करणार होती. इंडियाला रिप्रेझेंट करत असताना मी एका पोलीस खात्याच्या फॅमिलीशी बिलॉंग करते, तर मी पोलीस खात्यासाठी काय करू शकते, यासाठी मी इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जर जात आहे तर काहीतरी वेगळं करावं म्हणून मी तिथं टॅलेंट राऊंडमध्ये पोलिसांना रिप्रेझेंट केलं. आणि तिथेही एक अशी गोष्ट घडली जी कधी मी विचारही केला नव्हता. तिथले जे IAS ऑफिसर वगैरे असतात त्यावेळेस तिथे उपस्थित होते, आणि जो साऊथ आफ्रिका पोलिसांचा सिम्बॉल असतो, जो सहजासहजी कोण कुणाला देत नाही, तो सिम्बॉल मला तिथं प्रदान करण्यात आलं. आज मी प्राऊड फील करते की मी महाराष्ट्र पोलीस नाही तर इंडिया पोलिसांना साऊथ आफ्रिका इथे जाऊन रिप्रेझेंट केलं आणि त्यांचा अभिमान गाजवला. मिस्टर गेल्यानंतरचा जो प्रत्येक स्त्रीचा प्रवास असतो तो खूप कठीण असतो, पण इथं खचलं न जाता प्रत्येकाने आपल्यामधील गुण ओळखून आणि लोक काय म्हणतील हे सर्व बाजूला करून जर तुम्ही तुमच्या चिमुरड्याकडे पाहिलं तर नक्कीच तुम्ही तुमच्यामध्ये एक जागृत महिला म्हणून पुढे आणू शकता आणि स्वतः इंडिपेंडेंट राहू शकता. आज मला हे सांगावंसं वाटतं की माझे मिस्टर API विष्णू राठोड जे देशासाठी करणार होते, माझं फील्ड जरी वेगळं असलं तरी मी देशाला रिप्रेझेंट केलं तिथे. आणि मला आज जाता जाता एकच सांगायचं आहे, जीना इसी का नाम है, मला आज एवढंच सांगायचं आहे. आज कॅमेरा हातात घेतल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते. आज मॉडेलिंग क्षेत्रामध्ये असो या मी आज शांतीदूत प्रोडक्शनची एक प्रोड्युसर म्हणूनही काम करते, तर या सगळ्यातून जो माझा उदरनिर्वाह आहे तर तो तर होतोच, पण मला प्रत्येक महिलेला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्यामधील टॅलेंट आणा आणि प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये नाव करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि लोक काय म्हणतील हे तर तुमच्या डिक्शनरीतनं काढूनच टाका, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.